नमस्कार. अल्ट्रा मराठी बसच्या सर्व प्रेक्षकांना प्रेमा सरंग यावेच्या संपूर्ण टीमच्या वतीने गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज आमच्या सेटवर पण आम्ही पाडवा साजरा केला आणि फार मजा आली. खरं तर प्रेमा सरंग यावे नुकतीच सुरू झालेली मालिका आणि आम्ही साजरा केलेला हा पहिला सण आहे. तर या सणाविषयी काय सांगा? ह्या सणाबद्दल मला काही सांगायचं नाही आहे, पण इथे जे घडणार आहे त्याच्याबद्दल मला सांगायला आवडेल आणि त्यासाठी तुम्हाला आमचा हा एपिसोड बघायला लागेल, कारण की यामध्ये खूप ट्विस्ट आहेत, होणारे अपमान आहेत, त्याच्यानंतर तिरस्कार आहे, त्रास आहे, तो बघायला तुम्हाला खूप मजा येईल असं मला वाटतं. तू काय सांगशील? हां, जसं मोनिका म्हणाली की आमच्या आत्ताच्या या सगळ्या चालू विषयामध्ये खूप मोठे मोठे ट्विस्ट येणार आहेत आणि पण जसे ट्विस्ट आहेत आत्ता मोनिका म्हटली त्याप्रमाणे ड्रामा भरपूर आहे, पण त्याचबरोबर आम्ही सगळे खूप छान नटलो आहोत. आणि सूर्यवंशी वाडा पाडव्याच्या निमित्ताने जसा सजला आहे तर आय एम शुअर तुम्ही तेही खूप एन्जॉय करणार आहात. तू काय सांगशील? काय नाही, मला मज्जा आली करताना. बरं, तू काय करतेस पाडव्याला, कसा साजरा करतेस घरी? घरी आमच्याकडे नाही होत आमच्याकडे. म्हणजे खरं तर आम्हाला आत्ता तिने सांगितलं की आम्ही पाडव्याचं शूट वगैरे केलं, पण आम्हाला ती करताना खूप जास्त मजा आली. म्हणजे ऑनसेट जी मजा आपण करतो ती मला वाटतं घरामध्ये कधीच अनुभवायला मिळत नाही. आणि आम्ही इथे खरंच एकत्र सगळे राहून आता एका फॅमिलीसारखे झालो आहेत. आणि बऱ्याचदा असं होतं की ना, सणांच्या वेळेला घरी वेळ द्यायला वेळच नसतो, कारण काही गोष्टी कुठेतरी अडकलेलो असतो काय, त्या निमित्ताने आम्ही सेटवर सण साजरे करतो, छान गोडदोड खातो, मजा करतो, मस्करी करतो, धमाल करतो. एकूण आम्हाला खूप मजा आली, कारण आम्ही लहान लहान मुलांचे काही, म्हणजे आम्ही आमच्या तिघांचे काही फनी सीन्स होते गुढीपाडव्याचे. ही लहान मुलं आहेत तुमच्यापेक्षा यांच्यापेक्षा आम्ही लहान आहोत. सो आमचे खूप फनी सीन्स होते जे करताना मला मजा आली आणि ताईला फार मजा आली. ताईने भरपूर कडुलिंब वाटलेला आहे. जी काही चटणी केली आहे मी कडुलिंबाची आणि ती मलाच करायला दिली आहे. पण जरी कडुनिंबाविषयी बोलत असलो तरी फार गोड माणसं आहेत सगळे इथे आणि आमचा पाडवाही फार गोड झाला. मला एक गंमत सांगायची आहे, ती म्हणजे मुंबईत गुढीपाडवा साजरा करत असल्यामुळे गुढी बघण्याची साईजची जी सवय असते गुढीची, ती मला वाटतं पहिल्यांदा मी इतकी उंच कोल्हापूरची म्हणून खास गुढी जी आहे ती पाहिलेली आहे. आणि तुम्हीही ती या आमच्या आजच्या एपिसोडमध्ये नक्की बघा. मी आपल्या याच्यामध्ये अशी कॉम्पॅक्ट गुढी असते ती आम्हाला, अरे एवढी मोठी असते गुढी किंवा मला असं वाटतं मुंबईमध्ये कसं खिडकीतून गुढी बाहेर येते किंवा जास्तीत जास्त दरवाज्याच्या बाहेर एक छोटीशी लावलेली असते. आता तर हल्ली एवढे एवढे मिळतात आणखी त्यालाच पूजा करा संपला विषय. पण इथे कसं सेटवर आम्हाला एक प्रॉपर गुढी आणि त्याला साडी मोठी छान अशी, तो तांब्या कॉम्प्रोमाइज न करता जे आपण लहानपणी शाळेच्या पुस्तकामध्ये जी गुढी बघायचो, श्रीमंत गुढी, श्रीमंत गुढी बघायला स्टाईल, कोल्हापूर स्टाईल, ती नक्की बघा आमच्या एपिसोड मध्ये. मला गुढीपाडवा हा सण मुळातच फार आवडतो, याचं कारण हिंदू नववर्षाची सुरुवात आहे. म्हणजे आपण जितक्या उत्साहाने 1 जानेवारीला आपलं जे रेग्युलर इयर आहे इंग्रजी वर्ष त्याचं स्वागत करतो, मला वाटतं तितक्याच उत्साहाने गुढीपाडव्याचं स्वागत करायला मला आवडतं. आणि मी म्हटलं तसं मुंबईतला गुढीपाडवा असल्यामुळे अर्थातच फ्लॅट संस्कृती, छोटं कुटुंब, पण ही जी आत्ता सूर्यवंशी वाड्यातली मजा आहे ती या मालिकेच्या निमित्ताने अनुभवता येते की इतकी माणसं, मोठ्या घातलेल्या रांगोळ्या आणि ते सगळं, पण तरी जी एक छोटा गुढीपाडवा, छोटा एवढ्यासाठी की फ्लॅटमध्ये असल्यामुळे आणि कमी माणसात असल्यामुळे, पण उत्साह माझ्याही घरी खूप असतो. आणि गुढीपाडव्याला श्रीखंड पुरीचा जो काही बेत असतो त्याची मी आवर्जून वाट बघत असते, तर त्याच्यामुळे तो एक आनंद वेगळा असतो. आणि आपण आपल्या नवीन वर्षाचं स्वागत करतो आहोत कुठेतरी आपल्या परंपरांची, त्यानिमित्ताने आता माझ्या लेकीला मी ओळख करून देते किंवा गुढीपाडवा हा खरं तर पृथ्वीचा वर्धापन दिन आहे, कारण ब्रह्मदेवानी पृथ्वीचं निर्माण केलं ते ह्या शुभ मुहूर्तावर असं म्हणतात. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की पाडव्याच्या मुहूर्तावर काहीतरी चांगल्या कामाचा संकल्प करावा, चांगली सुरुवात करावी, तर तसा प्रयत्न नेहमी करते मी. हा सण ना बेसिकली मला सगळे सण सुरू होतात त्यातला हा सगळ्यात शेवटचा असतो, याच्यानंतर 2 महिन्यानंतर आपलं काहीतरी एकादशी, कोणती एकादशी असते, आषाढी एकादशी, आणि ते सगळे सण सुरू होतात. तसा हा
शेवटचा सण आणि मग मध्ये फार कोणते मेजर सण नसतात, त्यामुळे हा सेलिब्रेट खूप छान पद्धतीने केला जातो. आणि माझ्यासाठी काय स्पेशल आहे तर या हा जनरली मार्च महिन्यात येतो आणि मार्च महिन्यात माझा वाढदिवस असतो, त्यामुळे सो माझ्यासाठी ती एक पर्वणी असते की चला हे आहे मग याच्या आधी कधी पुढे मागे पुढे मागे असं बघून मग मला ठरवता येतं की अच्छा काही घेता येईल का बुवा. सो यावर्षी सोने खरेदी होते अनायशाने की माझ्या वाढदिवसा दिवशी, त्यामुळे असं काहीतरी मला प्लॅन करतायत. माझ्याकडे तर गुढीपाडवा कायम माझा जन्मतिथी म्हणून साजरी केली गेलेली आहे. गुढीपाडव्याचा जन्म आहे माझा आणि मला खरं गुढी सजवायला खूप आवडते. मी दरवर्षी कुठली साडी किंवा काय रंगाची गुढी त्याच्यानंतर त्याला दागिने आणि खूप मजा येते. म्हणजे एकत्र येऊन तो जो काही साजरा करण्याचा दिवस असतो आणि दुपारचं जेवण झाल्यावर जी झोप जी मला खूप कमी मिळते शूटिंगच्या निमित्ताने गोडधोड खाऊन आडवं. आमच्याकडे ते घरी चक्का आणून श्रीखंड करून मग श्रीखंड पुरी करतात, त्यामुळे ते कुरळ्या पापड्या वरण भात श्रीखंड पुरी याची मजाच इतकी वेगळी असते ना. आणि जेव्हा सगळे कुटुंब मिळून एकत्र जेवण करतो त्याला अजून जास्त गोडवा येतो. त्यामुळे आंब्यांचं पण होतं, सो आमरस पुरी पण असते. अच्छा अक्षय तृतीयेला आंबा तेमा काढायचा पण आम्ही काल इतके काल म्हणजे गुढीपाडव्याचं आमचं शूटिंग चालू असताना आम्ही त्यात इतके शिरलो होतो की आम्ही श्रीखंड पुरी पण खाल्ली. तिनेच श्रीखंड ऑर्डर केला आमच्या घरातला काय म्हणतो करता पुरुषामुळे तिनेच मागवली. वसुंधरा कुटुंब प्रमुख असल्यामुळे गुढीपाडवा व्यवस्थित साजरा झाला पाहिजे, त्यामुळे आम्ही श्रीखंड पुरी खाल्ली आणि ब्रेक मध्ये थोडीशी म्हणजे सागर संगीत पाडवा साजरा केला. आम्ही प्रॉपर पाडवा साजरा केला ऑन स्क्रीन जसं केलं तसं आम्ही ऑफ स्क्रीन कंटिन्यूड आहे. म्हणजे काल पण आम्ही सेलिब्रेट केलं, आजही थोडं काही त्याच्यामुळे असं टू बी कंटिन्यूड. आमचा 2-3 दिवस पाडवा चालू आहे तो आम्ही छान एन्जॉय करतो. इतके म्हटल्यावरती आमचं सेलिब्रेशन तर चालूच राहील. तर आमचा सेटवरचा गुढीपाडवा किती उत्साहात साजरा झाला याची तुम्हाला कल्पना आली असेलच. आणि हाच सगळा उत्साह आनंद आणि त्याबरोबर भरपूर सारी ट्विस्ट आणि ड्रामा अनुभवण्यासाठी नक्की बघा प्रेमाचा रंग यावे फक्त सन मराठीवर. पुन्हा एकदा आपण सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.